आपत्ती व्यवस्थापन आणि नेतृत्व विकास कौशल्य ही काळाची गरज असल्याचं प्रतिपादन मनोहर पंतजी सपाटे यांनी कार्यक्रमादरम्यान केलं आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ सोलापूर, छत्रपती शिवाजी नाईट कॉलेज ऑफ आर्ट्स अँड कॉमर्स सोलापूर, राष्ट्रीय सेवा योजना विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आपत्ती व्यवस्थापन आणि नेतृत्व विकास या 3 दिवसीय कार्यशाळेची 27 मार्च 2024 रोजी उद्घाटन करण्यात आलं. या कार्यक्रमाला विद्यापीठाचे प्र कुलगुरू डॉक्टर लक्ष्मीकांत दामा यांच्या शुभ हस्ते हे उद्घाटन करण्यात आलं. या प्रसंगी मराठा समाजसेवा मंडळाचे अध्यक्ष मनोहर पंतजी सपाटे, माजी महापौर प्राचार्य डॉक्टर अनिल बारबोले, प्राध्यापक महेश माने, डॉक्टर राजेंद्र वडजे, डॉक्टर वीरभद्र दंडे, डॉक्टर अमोल बोबडे हे उपस्थित होते. या कार्यक्रमाचं प्रास्ताविक प्राध्यापक डॉक्टर युवराज चुरवसे यांनी केलं. यावेळी बोलताना मनोहर पंत सपाटे म्हणाले की आपत्ती व्यवस्थापन कौशल्य आणि नेतृत्व विकास या दोन्ही गोष्टी विद्यार्थ्यांसाठी काळाची गरज आहे. हे कौशल्य ज्याच्या जवळ असेल तर तो विद्यार्थी जगातल्या अशक्यातील अशक्य आव्हानांना तोंड देऊ शकतो. यावेळी डॉक्टर राजेंद्र वडजे, डॉक्टर लक्ष्मीकांत दामा, प्राचार्य बारबोले यांनीही आपत्ती व्यवस्थापन आणि नेतृत्व विकास कौशल्यासाठी सखोल असं मार्गदर्शन केलं. युवकांचं नेतृत्व आणि नेतृत्व विकास या दुसऱ्या सत्रामध्ये डॉक्टर राजशेखर सोलापूर यांनी युवकांचं नेतृत्व आणि विकास या विषयावर आपले विचार आणि वाणीच्या सामर्थ्यांनी आपल्या विनोदी शैलीतून समजावून सांगितलं. तिसऱ्या सत्रात डॉक्टर मुजावर आयाय यांनी शोध स्वतःच्या व्यक्तिमत्वाचा या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं. चौथ्या सत्रात सोलापूर महापालिकेतील अग्निशामक दलातील धुमाळ यांनी आपत्ती व्यवस्थापनाचं प्रात्यक्षिक करून दाखवलं. या कार्यशाळेसाठी सोलापूर शहरातील छत्रपती शिवाजी रात्र महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभाग, DAV वेलणकर कॉलेज, DBF दयानंद कॉलेज, AR बिर्ला महिला महाविद्यालय, शरदचंद्र पवार महाविद्यालय, VGU शिवदारे कॉलेज, वसुंधरा कला महाविद्यालय, संतोष भीमराव पाटील महाविद्यालय मंद्रूप, NH कॉलेज, वालचंद कला आणि शास्त्र महाविद्यालय, माऊली महाविद्यालय वडाळा, सोशल महाविद्यालय सोलापूर या सर्वच महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे प्रोग्राम ऑफिसर साखरे, डॉक्टर मोगले, डॉक्टर जगताप, प्राध्यापक हेगडे, स्वयंसेवक स्वयंसेविका कार्यशाळेसाठी उपस्थित होत्या. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी डॉक्टर मित्रगोत्री अरुण, डॉक्टर मधुकर पवार, डॉक्टर अरुण सोनकांबळे, प्राध्यापक नागनाथ नवगिरे, प्राध्यापक संतोष गवळी, डॉक्टर नागेश गायकवाड, डॉक्टर राणी मोटे, डॉक्टर अभिमन्यू ओहोळ, प्राध्यापक संतोष काळे, प्राध्यापक हिराचंद मोरे, प्राध्यापक बसवराज भुसे, प्राध्यापक सिद्धार्थ मोरे, प्राध्यापक अभिजित जाधव, प्राध्यापक श्रीकांत होटकर, डॉक्टर भागवत गजधाने, शहाजी जाधव, दत्ता भोसले, राजाभाऊ गंधुरे, संतोष अलकुंटे, संजय थिटे, केशव लोंढे, दौलप्पा चाबुकस्वार, महेश ढेंगळे, सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्राध्यापक भुसे तर आभार डॉक्टर वाल्मिक कीर्तिकर यांनी मानले.